बाबासाहेबांनी ज्यांना गुरु म्हणलं त्यांचं नाव महात्मा ज्योतिराव फुले. याचा अर्थ गुरु आणि शिष्य यांची एकत्रित जयंती या ठिकाणी साजरी होते. पण हा विचार मांडत असताना माझ्या झोपलेल्या समाजासाठी मला जागायला पाहिजे, सूर्य झोपतो का कधी म्हणून मला तसं वागायला पाहिजे, हा विचार कृतीत आणणारे या देशातले पहिले मंत्री म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मंत्री म्हटलं की आपण थोडा वेगळा विचार करतो. कायदे तज्ञ म्हणून ज्यांनी कायदा लिहिला आणि कायद्याची अंमलबजावणी करताना स्वतः अनुभव घेतला, तो कायदा लिहित असताना त्यातले बारकावे काय होते याचा अभ्यास फक्त देशात राहून नाही परदेशात जाऊन केला. खर तर बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिताना असं म्हटलंय, मला राज्यघटना लिहिताना त्रास झाला नाही कारण माझ्या समोर छत्रपती शिवरायांचं स्वराज्य होतं म्हणून मला त्रास झाला नाही. बाबासाहेब त्याच्याही पुढे जाऊन म्हणतात, मी तुकाराम महाराजांच्या गाथेचा अभ्यास केला त्यामुळं तत्वज्ञान काय असतं हेही मला कळालेलं आहे. आणि तेच बाबासाहेब असं सांगतात, मी तीन दैवता मानतो, विद्या विनय आणि शील, मी तीन गुरु मानतो, त्यातले पहिले भगवान गौतम बुद्ध, दुसरे संत कबीर आणि तिसरे महात्मा फुले. मग महात्मा फुले यांची जयंती सुद्धा आपण साजरी करतो आहे. ही जयंती साजरी करताना केवळ यांच्या फोटोवर फुलांची सजावट करून उपयोग नाही, त्यांच्या विचारांची राजवट कशी सुरू होईल हा विचार यातला महत्वाचा. आणि अक्षा वृंदावन परिवार हे काम करतंय याचा मलाही मनापासून आनंद आहे. पण हे सगळं होत असताना एक काळ आहे, त्या काळात आपण गेलो की एक गोष्ट आपण सगळ्यांनी ऐकलेली असती आणि ती गोष्ट आपल्याला माहिती आहे. एक तलाव आहे, तलावाच्या काठावर झाड आहे, झाडावर कबूतर बसलेला आहे. कबूतर जेव्हा झाडावर बसलं तेव्हा कबूतराने खाली पाहिलं, तलावात मुंगी पडली. मुंगी खर तर जीवाच्या आकांतानं तडफडते आहे, तिला वाचवण्यासाठी कुणी प्रयत्न करत नाही. कबूतराच्या लक्षात आलं, त्यानं त्या झाडाचं पान तोडलं, ते तलावात टाकलं, ते पान पाण्यात पडलं, त्याच्यावर मुंगी कशी तरी चढली आणि हेलकावे वाऱ्याचे खात खात ते पान कडेला आलं. पान कडेला आलं तसं ते मातीवर येऊन थांबलं. कडेला लागल्यावर मुंगी पानावरून मातीवर उतरली आणि तेवढ्यात त्याच झाडाच्या बुंद्याला एक पारधी एक शिकारी आला. त्या शिकाऱ्याने कबूतरावर नेम धरला आणि शिकारी बाण सोडणार आणि कबूतराचा जीव घेणार. तेवढ्यात मुंगीचा लक्षात आलं की ज्या कबूतराने माझा जीव वाचवलाय त्या कबूतराचा जीव मला वाचवला पाहिजे म्हणून ती मुंगी त्या बुंद्याजवळ जाते आणि नेम धरलेल्या शिकाऱ्याच्या पारध्याच्या पायाला चावा घेते. त्या पारध्याचा शिकाऱ्याचा नेम चुकतो, कबूतर वाचत, मुंगी ही जिवंत आणि कबूतर ही जिवंत. ही गोष्ट आपण सगळ्यांनी ऐकलेली असते पण ज्या काळात हे सगळं घडत होतं तेव्हा गोष्ट वेगळी होती. अलीकडे सुद्धा पुन्हा तशी गोष्ट घडते आणि ती गोष्ट अशी असते की ज्या झाडावर कबूतर बसलंय ते कबूतर खाली बघताय मुंगी पाण्यात पडली आहे पण ते कबूतराला असं कधी वाटत नाही की त्या मुंगीचा जीव वाचला पाहिजे म्हणून ते पान तोडत नाही, ते पाण्यात टाकत नाही. कबूतरानं टाकलेलं पान पाण्यात पडत नाही त्यामुळे मुंगी पानावर बसत नाही, तिचा जीव वाचत नाही, ती धडपडून मरते. पारधी मात्र येतो आहे आणि त्या कबूतरावर नेम धरतोय. पारध्याचा नेम अचूक लागतोय, कबूतराच्या शरीरात घुसतोय, कबूतर जीव जातोय, पाण्यात पडतोय. मुंगीही मेली आणि कबूतरही मेलं पण ते झाड मात्र रडत आहे. ते झाड का रडत आहे? मुंगी मेल्याचं त्याला दुःख नाही, कबूतर मेल्याचं त्याला दुःख नाही, त्याला दुःख याच आहे परोपकाराची भावनाच मेली याचं दुःख त्याला जास्त आहे आणि म्हणून ते रडत आहे. तोच काळ होता इथं एखाद्या तलावावर गुरांना पाणी प्यायला दिलं जात होत पण माणसाला प्यायला पाणी नव्हतं. त्या काळामध्ये जर गुरं एखाद्या तणावर पाणी पितात आणि माणसाला मात्र तिथं पाणी पिऊ दिलं जात नाही अशा काळामध्ये त्या माणसाच्या संवेदना जाणवलेला माणूस जिवंत होतो, त्यातला मानवतावाद जिवंत होतो आणि तो माणूस पेटून उठतो. त्या चळवळीला आपण क्रांतिकारी चळवळ म्हणतो. ती चळवळ सुरू करणारे या देशातले पहिले जर समाज सुधारक कोण असेल तर त्यांचं नाव महात्मा फुले आहे. कारण याच पुण्यामध्ये एक काळ होता इथं एखाद्या शेतकऱ्याने कर्ज बुडवलं की त्या शेतकऱ्याच्या पाठीला त्याला वाकवलं जायचं, त्याच्या पाठीवर एक दगड मोठा ठेवला जायचा, त्याला शिळा म्हटलं जायचं, त्या शिळेवर त्याची बायको बसवली जायची, त्याला चालायला लावलं जायचं, त्याच्या कमरेवर चापकाचे फटके दिले जायचे, वेदनांचा कल उठवायचा, आतूनची विवळत जायचा. पण त्या शेतकऱ्याला वाचवणारा कुणी माणूस या मातीत जिवंत नव्हता. त्यावेळेस या शेतकऱ्यांचा
महात्मा ज्योतिराव फुले म्हणून क्रांती सूर्य हे उरात असावं लागतं, त्यातून यावं लागतं. या लोकांच्या वेदना खर तर ज्या माणसांना कळतात ना तीच माणसं अवतार ठरतात. मोठं काम हे महामानव करून जातात आणि त्यांचं नाव आज आम्ही घेतोय. पहिली गोष्ट, मी जर आता इथं प्रश्न विचारला हा रुबाब कुणामुळे, हा देखावा कुणामुळे, त्याचं उत्तर मिळतं ह्याच महामानवामुळं. आज इथं मी उपस्थित आहे आणि दिमाखात जयंती साजरी करतोय. हे श्रेय महामानवांना जात आहे. म्हणून महामानवांचं काम किती आगाध, किती मोठा, किती वेगळा, किती अलौकिक आहे, किती अवर्णनीय आणि किती कष्टदायी आहे याची जाणीव आपल्या मनात होणं ही खरी जयंती असते. आणि त्या जयंतीच्या माध्यमातून इथं विचारांचा जागर होतो आहे हेही मला महत्वाचं वाटतंय. आणि म्हणून महामानवाची जयंती साजरी होत असताना आपल्या डोक्यात काय असलं पाहिजे, बाबासाहेब असं म्हणतात आपल्या घरात कपड्यांसाठी कपाट नसलं तरी चालेल पण पुस्तकांचं कपाट असलं पाहिजे, हा विचार महत्वाचा. बाबासाहेब पुढे जाऊन असं म्हणतात आपल्या घरात फोटोंना मूर्तींना जागा नसली तरी चालेल पण आपल्या डोक्यात विचारांना जागा असली पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून महामानव असं लिहून जातात की ज्याला 1 वर्षाची सोय करायची आहे तो धान्य पेरतो, ज्याला 10 वर्षाची सोय करायची आहे तो झाड लावतो, ज्याला 100 वर्षाची सोय करायची आहे तो माणसं जोडतो आणि ज्याला 1000 वर्षाची सोय करायची आहे तो विचार पेरतो. तर विचार पेरण्याचं काम या महामानवांनी केलं आहे आणि ते विचार समजून घेण्यासाठी ही जयंती असते. म्हणून जयंती विचारांची असणं ही काळाची गरज आहे. महात्मा फुलेंचा विचार जर लक्षात आला संयुक्त जयंतीच्या निमित्तानं, विचार करून बघा, महात्मा फुलेंनी स्वतःच्या पत्नीला पहिलं शिकवलं, स्वतःचं घर शिक्षित केलं आणि मग समाजाचा विचार केला. आपण सुरुवात स्वतःपासून करत नाही, दुसऱ्यांची अपेक्षा करतो. ज्या माणसांची सुरुवात स्वतःपासून होते ना, विचार तिथून चालू होतात, प्रगती तिथं होते. आणि म्हणून महात्मा फुले असं म्हटलंय की समाज जर प्रगती पथावर आणायचं असेल तर त्याचं पहिलं ध्येय तो सुशिक्षित झाला पाहिजे, तर शिक्षण घेतलं पाहिजे. महात्मा फुले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरु का म्हणतात, ते यासाठी म्हणतात माझा गुरु किती प्रगल्भ, किती विचारी. कोणत्याही विद्यापीठाची पदवी महात्मा फुले यांनी घेतली नव्हती पण मानवतेनं त्यांना महात्मा ही उपाधी दिली होती. ही उपाधी जगातल्या कोणत्याही विद्यापीठापेक्षा अत्यंत महत्वाची ठरली, हे महत्वाचं वाटतं. तेव्हा महात्मा फुले यांना गुरु म्हणणारे हे बाबासाहेब आंबेडकर हे किती वेगळे असू शकतात, हा विचार चालू होतो. मग आपल्याला माहिती आहे, आपण फेसबुक इंस्टावर असतो, आपल्याला कुणीतरी फॉलो करावं असं आपल्याला वाटतं, पण आपल्याला कुणीतरी फॉलो करावं असं जर वाटत असेल तर आपण कोणाला फॉलो करतोय हे महत्वाचं असतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांना फॉलो करताना ते विचार त्यांच्या जीवनात आले, ते विचार त्यांनी कृतीत आणले, कृतीशील समाज सुधारक म्हणून महात्मा फुले यांचं नाव येतं आणि त्याच्यानंतर कृतीशील समाज सुधारक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव येतं. ही नावं घेताना आपल्याला अभिमान वाटतो, आपल्याला स्फुरण येतं. स्फुरण हे कशासाठी, ज्यांचं स्मरण आपण करतोय त्यातून स्फुरण निर्माण व्हावं ही यामागची भावना असते.